आदिशक्तीचा नवरात्रोत्सव सध्या सुरू असून देवीचा जागर केला जात आहे. या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाचा 8वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्यासह भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, अर्चना परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, राजू सोनी, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, स्वप्नील ठाकूर, छाया म्हात्रे, पूनम ठाकूर, नीता पाटील, अजय पाटील, केदार भगत, संजय गुप्ता, हर्ष गुप्ते, मानिक सर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 8व्या दिवसाच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ पनवेल यांच्या वतीनं हे 18वा नवरात्र उत्सव इथे या ग्राउंडवर साजरा होत आहे. काही वर्ष सुरुवातीची आपल्या चौकात जरी झाली असली तरी गेली 10-12 वर्ष इथं हे नवरात्र उत्सव सुरू होत आहे. आपल्या मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ जे आहे हे वर्षभर विविध प्रकारचे असे कार्यक्रम साजरे केले जातात. त्यातल्या त्यात दिवाळी पहाट असेल, आणखीन त्याच्यामध्ये नवरात्र असेल, दहीहंडी असेल, त्या सर्व याच्यामध्ये तरुणांचा उत्साह अगदी वाहून जात असतो. आज जर आपण पाहिलं तर हे नवरात्रीच्या दिवशी दर दिवशी जवळजवळ 100 बक्षिसं विजेत्यांना या गरबा नृत्यामध्ये जे चांगले प्रावीण्य दाखवतात, मनापासून काम करतात, त्यांच्याकरता ही बक्षिसं दिली जातात. इथं तरुणाईचा महापूर लुटलेला आहे आणि सर्वजण अगदी मनापासून भक्तिभावानं त्या गरबा नृत्यामध्ये रंगलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण हे आपलं जे मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ आहे त्यांचं दर वर्षाप्रमाणे हे काम ह्या प्रत्येक कामामध्ये विशेष करून नवरात्रीमध्ये आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. भावी काळात आपला हा उत्साह आणखी रंगत जाईल. यावर्षी वरुणराजाने आपल्याला कृपा केली. दर वर्षी 9 दिवसांमध्ये बऱ्याच वेळा पाऊस वगैरे असल्यानंतर ओढं ग्राउंड असायचं, पण यावेळेला मात्र त्याने आपल्या कृपा केलेली आहे वरुणराजानं, आणि नवरात्री अगोदरच पाऊस इथून बाहेर गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं चांगला आनंद घेता येत आहे.